नायगाव या गावात एका 22 वर्षीय तरुणाला आणि त्याच्या आईला त्याच्याच सख्ख्या भावाने दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मारहाण केली आणि शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा एकाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. नायगाव तालुका यावल या गावात संजय पाटील वय 22 वर्ष हा तरुण राहतो. या तरुणाला त्याचा भाऊ दीपक पाटील याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले, पैसे दिले नाही म्हणून त्याने संजय पाटील व त्यांची आई कल्पना पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तेव्हा संजय पाटील याने आपला भाऊ दीपक पाटील याच्या विरुद्ध दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून आई आणि मला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि शिवीगाळ केली म्हणून तक्रार नोंदवली आहे. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे. दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते. यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे. 2000 खरेदीवर टी शर्ट फ्री, 4000 खरेदीवर शूज फ्री आणि 5000 खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री. तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेटवस्तू दिली जाणार आहे. तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून.